बिरसा मुंडा हे आदिवासी समाज क्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्य सेनानी होते। बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील कुलीहातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा तर आईचे नाव कर्मी हातू होते। बिरसा मुंडा हे आदिवासी नेते आणि लोकनायक होते। बासरी व टुईला वाजवणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंद त्यांच्या अंगी होते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांना जाते। बिरसा मुंडा यांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध उठाव केला, तो उलगुलान उठाव म्हणून प्रसिद्ध आहे। बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे ते भगवान, धरती आबा, जननायक अशा नावांनी ओळखले जातात। 3 मार्च 1900 रोजी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली व 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांचा रांचीच्या तुरुंगात मृत्यू झाला।